विपक्ष का नया नामकरण होने के बाद अब राज्य की सियासत में उफान आ चुका है, जिसके संदर्भ में प्रतिक्रिया व्यक्त करते हुए चंद्रशेखर बावनकुए ने विपक्ष का नाम इंडिया रखने पर आपत्ति जताई है, जहां उन्होंने कहा कि बिंदु डालकर गठबंधन का नाम इंडिया रखना योग्य नहीं। विपक्ष चाहे जितना भी चाल चले, जनता बटन कमल का ही दबाएगी। इंडिया नावाचे टिंब टिंब लावून ज्या पद्धतीने एक दुष्कृत्य आहे, जरी त्यांना मान्यता मिळाली असेल किंवा पण परसेप्शन काय आहे, इंडिया नावाच्या शब्दाला आय टिंब एन टिंब या पद्धतीने लावणे काही योग्य नाही। आणि राहिला प्रश्न मुंबईत बैठक घ्यायचा, या 26-28 पक्षापैकी काही पक्ष तर असे आहेत ज्यांचं एक मत ना एक कार्यकर्ता या महाराष्ट्रात आहे, आणि त्यामुळं केवळ मोदीजींचा विरोध करण्याकरता 14-19 ह्या काही नवीन प्रयोग नाही आहे। 14 झाला, 19 झाला, या प्रयोगाप्रमाणे आताही प्रयोग करताच आहे। पण हा मी काल सांगितल्याप्रमाणे हा जो बॉम्ब आहे हे टाकत आहेत किंवा बॉम्ब टाकू पाहतात आहे, याची बारूद केव्हाच निघाली आहे, फुस्सी बॉम्ब आहे, त्याला फुसकट बॉम्ब म्हणतो आपण, बॉम्ब म्हणतो। त्यामुळं हा बॉम्ब जो आहे हा काही कामाचा नाही आहे, आणि त्यांचं एकमत होत नाही आहे, अनेक नेते दुरावलेले आहेत, ते जरी आज एकत्र आले त्याची तोंडं अलग अलग आहेत, चेहऱ्यावर काही त्यांचा जो दिसतो आहे चेहऱ्यावरचा उत्साह पूर्ण गेला आहे, केवळ दाखवण्याकरता दाखवत आहेत, काहीतरी देशामध्ये दिसलं पाहिजे म्हणून युती करतायत, असंच आहे। सामनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी छापलं, पुन्हा एकदा तोंडसुख घेतला आहे, त्यावर उत्तर दिलं आहे मी, असेच आहे हे। यांच्यामागे कोण आहे, जनता आहे का? यांच्यामागे जेव्हा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान होईल तेव्हा मोदीजींचं कमळच दबणार आहे, महायुतीचेच उमेदवार निवडून येणार आहे, त्यामुळं हे किती आले तरी काही फरक पडणार नाही।